जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे 2019 व 2021 साली ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत. यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतर प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूर्वाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.